देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे, तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। मूलभूत सुविधा पुरवण्यात सत्ताधारी भाजपला अपयश आलं आहे। पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी महापौर भगवान करंकाळ यांनी दिला आहे। पार्किंगचा आढावा घेण्यासाठी रिक्षाने शहरातील नगरपट्टी, अग्ररोड, खोलगल्ली या भागात फेरफटका मारल्याचे त्यांनी सांगितलं। वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच मुख्य पार्किंगची बाजारपेठेच्या व्यवस्थित ठिकाणी नसल्याने वाहन चालक व व्यावसायिकांना त्रास होत आहे। महानगरपालिका 8 ते 10 दिवसाआड पाण्याचा पुरवठा करते, पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षभराची घेते। हे चुकीचं असून नागरिकांनी लूट सुरू असल्याचा आरोप करंकाळ यांनी केला आहे। 2021-22 या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने तब्बल 1 कोटी रुपये इतका वृक्षकर वसूल केला आहे, पण वृक्ष संवर्धनासाठी दमडीही खर्च केले नाही, तसेच नवीन वृक्षांची केलेली लागवड नाही। वृक्ष संवर्धनासाठी किती पैसे खर्च केले त्याचा तपशील देण्याचे आव्हान महापालिकेला त्यांनी दिले आहे। धुळे शहराच्या अत्यंत ज्वलनशील हॉट जो विषय, जो सगळ्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना भेडसावणारा आहे, पार्किंगचा विषय, त्या पार्किंगकडे गांभीर्याने महापालिका बघत नाही आहे। 21 नंबर शाळेमध्ये जशी पार्किंग केलेली आहे पारा रोड, तसं 16 नंबर आग्रा रोडला 16 नंबर शाळा आहे, ही बंद पडलेली आहे। तिथे पार्किंगचं एक मोठं संकुल उभं करावं, म्हणजे आग्रा रोड, खोलगल्ली, नगरपट्टी, 2 नंबर गल्ली, हे सगळे व्यापारी आणि ग्राहकांच्या गाड्या तिथे पार्क होऊ शकतात, म्हणजे जनता सहज आग्रा रोडने, खोलगल्लीने बाजार फिरू शकतो। हा सगळ्यात मोठा विषय आहे। आता 15 रुपयांनी ते लूटगाडीवाल्यांना बाजारपेठ केलेली, पूर्वी 10 रुपये होते, आता 15 केली, तर एक लोटगाडीवाला 30 दिवसाला 450 रुपये आणि 12 महिन्याला 5400 रुपये देतो, पण ज्या शोरूमच्या समोर हा उभा करतो तो 40,000 रुपये वर्षाला देतो, हा 5400 रुपये देतो। पण हा व्यापारी 40,000 रुपये दिल्यानंतर सुद्धा त्याला सुविधांचा काहीच नाही, सुविधा देतच नाही ना महापालिका, ना पार्किंगची सुविधा, ना पाण्याची सुविधा, ना स्वच्छतेची सुविधा। इतका टॅक्स भरल्यानंतर 30 ते 32 कोटी रुपये आपले धुळेकर नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये टॅक्स भरतात, मालमत्ता कर, पाणीपट्टी, पण ते सगळ्या सुविधांबद्दल बोलू, रस्ते नाही, रस्त्यांवर खड्डे, धूळ, पाऊस पडला का दानादान, पाऊस नसला का तरी दानादान, काही झालं तरी दानादानच होते, म्हणजे सुविधा नाही हो। वृक्षकर स्थापनेपासून 1% घेतोय कर मूल्य दरावर, 1 कोटी रुपये वर्षाचे मिळतात महापालिकेला, पण 1 वृक्षसुद्धा लावत नाही ते पावसाळ्यामध्ये। संवर्धन तर जाऊ द्या, पूर्वी आपले पूर्वज जे पदाधिकारी होते, नगरपालिकेचे जे पदाधिकारी होते, ते त्यावेळेला सगळ्या झाडांना, मोठ्या झाडांना, जुन्या झाडांना रंगरंगोटी करायची, पाणी द्यायची। आता पाणी देत नाही, रंगरंगोटी देत नाही, नवीन झाडं लावत नाही, वृक्षारोपण करत नाही। पत्रकार बांधवांचा वाढदिवस असला ते जाऊन वृक्षारोपण करून येतात, सामाजिक कार्यकर्ते पुढे येतात, ज्येष्ठ नागरिक येतात, पण नगरपालिका 1 कोटी रुपये वृक्षकर घेतात, 1 झाड का लावत नाही ते, हा प्रश्न आहे आमचा तुमच्या माध्यमातून। पार्किंगची व्यवस्था करा तुम्ही आणि नागरिकांना सुविधा द्या 32 कोटी रुपये घेतल्यानंतर। वृक्षकर घेता तर मग वृक्ष पण लावा, ही मागणी माझी। या 3 मागण्या, पाणीपट्टी आपण 1690 रुपये घेतो एका 1/2 इंची नळाला, कमर्शियलला 12,000 रुपये, टीव्ही 2 कोटी रुपये पाणीपट्टी मिळते त्यांना। 10 दिवस पाणी देण्यासाठी आपण 1690 रुपये भरतो, पण 40 दिवस पाणी देतात, मग 40 दिवसाचीच पाणीपट्टी घ्या, ही माझी मागणी आहे चौथी। ते तुमच्या माध्यमातून ते सुधारले तर ठीक आहे, नाही तर मग तिकडे मला यावं लागेल। महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।